आणि मित्रांनो आता पोहोचलोय कोल्हापूरला. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की आपण आज चाललोय कुठे. होय, आपण आता चाललोय गोवाला. आणि ही माझी कितवी टाईम आहे मी सांगू शकत नाही, पण या टायमाला आता वेगळा ब्लॉग असणार आहे. लाईक आता आपण या टायमाला जाणार आहे गोव्याला बसने. आपण गेलेलो गोवाने राईड केली आहे. आपण गोव्यामध्ये कारने गेलोय स्वतःच्या, आणि मग नंतर गेलोय आपण ट्रेनने पण. आणि हे जेवढे पण व्हिडिओज आहेत ना चांगले एव्हरेजली चालले मी जाणार आहे बसने. आता मला एक्झॅक्ट माहिती नाही की बस एसी आहे का काय, कारण की मी हे खूप घाईमध्ये चाललो आहे. आणि सीझन आहे, उद्या क्रिसमस आहे आणि सगळीकडे फुल आहे, ट्रेन वगैरे सगळे फुल आहेत. तर मला ही कशी ना कशी एक पाब्लो बोलतोय ट्रॅव्हल्स करून एक एजन्सी आहे, त्याची मला तिकीट भेटले गोवाचीच आहे. तर आता मी जाणार आहे. आता वाजलेत किती, 11:30 झालेत. आणि माझी बस जी आहे हायवेवरून 11:20 आहे. तर तेच, आणि ती उद्या गोव्याला पोहोचणार 1:00 आणि ॲक्च्युली कसं झालं की माझी जी तिकीट होती वेटिंगमध्ये होती आणि एंड टायमाला मला कळलं की वेटिंग नाही भेटत आहे, कॅन्सल केली. आणि मी लगेच रेड बसवरून ही ट्रेन बसची तिकीट बुक केली. आता आपला हा प्रवास आता बघू हा कसा असणार आहे. पहिला वहिला आपला एवढा लॉंगेस्ट बस जर्नी, आता बघू कशी जाते बस जर्नी ते पण. आणि रात्र असणार, मी जास्त रात्री दाखवू नाही शकत, काळोख असणार. तर मोस्टली सकाळ होईल मी तेव्हा तुम्हाला दाखवेन. नक्की चांगला व्हिडिओ असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आणि तुम्हाला बघायला अक्षरशः मजा येईल. पाहू शकतात हे पॅकिंग, ॲक्च्युली मी शूटला चाललो आहे आणि ही पॅक बॅग रेडी आहे. तर चला भेटूया बाहेरच. ऑल राईट, आता मी पोचलो इकडे हायवेलाच उभा आहे. कमीत कमीत मला 25 झाली, बस ॲक्च्युली लेट आहे. तर आता बघू काय सीन. आता मी कॉल केलेला बस ड्रायव्हरला, सानपाडाला बस पोचली आहे तर 1:00 येईन, म्हणजे विचार करून चला 40 बस लेट आहे. आता बघू काय कसा काय सीन आहे, बघू तुम्हाला अपडेट देईनच मी पुढे. आणि इथे खूप गर्दी होती, आता काही गर्दी कमी झाली आहे. आणि कसं सीझन असल्यामुळे भरपूर सारे बसेस चालले आहेत खूपच. काय बोलणार आहे. 2 hours later. So all right, मित्रांनो आता काहीतरी वाजले आहेत रात्रीचे अराउंड, आय डोंट नो मी दिसतोय का, कारण की खूप काळोख आहे. रात्रीचे 2:15 झालेले आहेत. आणि आता आम्ही पोहोचलोय कुठे, फुटबॉल जो आहे लोणावळ्याच्या आधी जो लागतो तिकडे पोहोचलोय. तर आता असं सीन आहे मी काही खाल्लं खाणार नाही, कारण की मी घरून प्रॉपर एकदम लंच करून आलेलो, सॉरी डिनर मी काय बोलतो, ॲक्च्युली झोपलेलो मी आता. तर आता इथे पोचलो आहे आणि हा असा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लाईक की बसमधून जाताना असं कुठे थांबलो आहे. तर आता ड्रायव्हर वगैरे लंच ब्रेकसाठी काय बोलते डिनर ब्रेकसाठी थांबलेत, 20 ब्रेक आहे बोललेत. तर ही आमची जी मागे जी मी पाहू शकतात आमची बस आहे अशी. मी सकाळी तुम्हाला प्रॉपर एकदम वॉक अराउंड देन, पावलो ट्रॅव्हल्स करून आहे हॉलिडे मेकर्स. आता दिसणार नाही, आय नो इथे माझी सीट आहे, समवॉट विंडो सीट आहे, चांगलं आहे. आणि मी रेड बसवरून बुकिंग केलेली लाईक 1500 पडली आहे, ऑब्व्हियसली सीझन आहे म्हणून 1500 or 1400 समथिंग पडली विथ टॅक्स. अशी आहे, तुम्हाला आतून पण दाखवतो मी जस्ट. आता कसं सगळे बाहेर आलेत तर मी काय जास्त हे नाही करत आहे, मला एकदा आतून दाखवतो बस कशी आहे. एक कॅबिन आहे, सो इथे स्लीपर, आपली सीट इथे, तर अशी असत इथून सगळं मागे स्लीपरच. तुम्ही जास्त जोरात बोलत नाही कारण की ऑलमोस्ट लोक झोपलेत. तुम्ही पाहू शकता एक कॅबिन आहे लाईक ड्रायव्हर्स कॅबिन. आता बघू मी जातो, तुम्हाला सर सकाळीच भेटतो कारण की आता काही जास्त असं दाखवण्यास लायक नाही आहे कारण की काळ होतो ऑब्व्हियसली. आणि इकडे आपलं असं आहे, लाईट पण आहे तुम्हाला दाखवतो, प्रॉपर म्हणजे अशी लायटिंग आहे 2S आहे म्हणून. आणि सीन फक्त तेच आहे की एक चांगलं की कम्फर्टेबल तरी आहे, म्हणजे लाईक स्पेशियस पाहू शकता तसं प्रॉपर स्पेशियस आहे.
see. Good night. Early the next morning. कोल्हापूरला कोल्हापूर क्रॉस केलं. ही बस जर्नी ॲक्च्युली खूपच बोरिंग आहे. मी ट्रेन जर्नी तरी ॲटलीस्ट बरी असते कम्पेअर टू बस. बसमध्ये यार मजा नाही फ्रँकली खरं बोलू शकतो. आता टाईम झालं आहे 10:30 झाले आहेत. कोल्हापूर ऑलमोस्ट सोडलं आहे आणि बाहेर खूप फॉग आहे ॲक्च्युली. बघा राईट, जर आता खाली उतरलो आहे मी जस्ट कोल्हापूरमध्ये कडे हाय कुठला तरी नॅशनल हायवेच आहे. तर आता असा सीन आहे, जेव्हा आम्ही याला गेलेलो मालवण या साईडला, इथूनच जायला लागतं. तर इथं आमचे बस आहेत, तुम्ही पाहू शकतात. आता कसं आहे, बसमध्ये तर टॉयलेट नसतं, तर त्या टॉयलेटला वगैरे झालं तर कानी थांबवली तर सगळेच उतरले कोण सिगरेट वगैरे मारायला वगैरे. ऊस कोल्हापूरचा ऊस पाहू शकतात. तर ट्रॅव्हलिंग इन बस म्हणजे यार मला तर नाही आवडली, लाईक खूप खूप म्हणजे बोरिंग आहे. एक चांगलं सीट कम्फर्टेबल आहे म्हणून आणि ए सी बस आहे म्हणून. तर आपली ही बस आहे. ए सी बस असल्यामुळे मग शॉर्ट वगैरे यायला पण तसं प्रॉपर जमत नाही, कारण की काच हे माहिती आहे ना ओपन नाही होत म्हणून तसं सीन आहे. तर आता टाइम झाला आहे अराउंड 10:38 झालेत, 10:30 पकडून झाला. 1 वाजेपर्यंत ॲक्च्युली गोवामध्ये पोचलो असतो, बट असा सीन झाला की खूप काय कांड झाले. तुम्हाला जर सांगेन तर तुम्हाला हसायला येईल. एक असा कांड झाला, जो बसमध्ये ट्रॅव्हलर होता तो राहिला आणि मग त्याच्यासाठी परत बस थांबली 1 तास, तो मागून आला. असं झालेलं द फर्स्ट टाइम असा इन्सिडेंट बघतोय, म्हणजे ट्रॅव्हलर जो पॅसेंजर होता तोच राहिला आणि त्याला ठेवून बस पुढे आली. त्यामुळे 1 तास गेला आणि मग लोणावळामध्ये बेकार ट्रॅफिक भेटला. जस्ट आता गोवा बॉर्डर क्रॉस केली आहे आणि असं आहे, ते क्लीनर असतात ते बोलले की ज्यांनी ज्यांनी RT-PCR किंवा 2 डोस घेतले असतील त्यांनी ते चेकिंगसाठी ठेवा, कारण की ते चेकिंग करतात असे बोलले आहे. चलो भैया सभी फटाफट नीचे आ जाओ. दिखाने के लिए अपन ना डबल डोज का RT-PCR उधर दिखा के आओ. ते इथे अँटीजेन टेस्ट करतात, 250 रुपीज घेतात आणि एक टाईप एक. आता कार्स लोकांना थांबवत नाही, बसवाल्यांना थांबवत आहेत, लाईक ग्रुपमध्ये जात आहेत म्हणून त्यासाठीच आपलं झालेलं आहे. फक्त दाखवतात, नोट डाऊन करतात, जस्ट डॉक्युमेंटेशन म्हणजे फॉर्मॅलिटीज. अजून काय आपण जास्त बोलू नाही शकत आणि काय सीन नाही, कारण की आम्ही कोविडमध्ये एवढं लॉकडाऊनमध्ये आलेलो जेव्हा कोण ट्रॅव्हलिंग करत नव्हते. विचार करा तेव्हा आम्ही आलेलो, तेव्हा आम्हाला कोणी थांबवलं नव्हतं. एनिवेज तर चला आता आपण इथून, ही तर आहे गोवा बॉर्डरच आहे, गोवा महाराष्ट्र बॉर्डर जाऊ आता आणि बघू एन्जॉय करू पुढचं पुढे. चला वाजले आहेत, ऑलमोस्ट 5 वाजले आहेत आणि आता पोचलो आहे पणजीला.
आणि इथून ॲक्च्युली इथेच माझं शूट होतं, बट आता एवढं लेट झालंय तर आता मी एकही हॉटेल वगैरे काहीच नाही. जेवढे पण हॉस्टेल्स होते जे 600-700 भेटतात, आता 1500-1600 रेट, ऑब्व्हियसली सीझन आहे म्हणून. तर मी सेफासाईडसाठी मडगावला माझं हॉटेल बुक करून ठेवलेलं मी तिकडे, तर आता मी तिकडेच जाणार आहे. इथून अजून 1.5-1 तास जायला बोलला, तर आता तेच सीन आहे की आणि तिकडे मला उद्या माझा जो फ्रेंड आहे तो पिक करायला येणार आहे, तसं काय सीन नाही. तर ॲक्च्युली ही बस तुम्ही विचाराल तर खूप म्हणजे खूपच लेट आहे, म्हणजे एवढी लेट आहे ना ती तो बोलला की 2-1 वाजता पोचते प्रॉपर मडगावला. बट या टायमाला खूप काय काय सीन झाले तेच मी बोललो, त्यामुळे ही बस खूपच डिले झाली. माझं लगेज इकडे आहे तर मी माझं लगेज पुढे आणून ठेवतो, म्हणजे आलं की लगेच उतरायला बरं पडेल. 3 hours later. ऑल राईट, सो मित्रांनो आता जस्ट मी पोचलेलो आहे ओल्ड गोव्याला. मी आता टाईम तुम्हाला दाखवतो, ऑलमोस्ट 8 वाजले, तुम्ही टाईम पाहू शकतात. आणि एक असा सीन झाला तुम्हाला काही सांगू, आणि खूपच लेट झालं आहे. म्हणजे मी काल रात्री 12:20ची बस होती आणि ती पोचवली 6 वाजता, म्हणजे विचार करा एवढा लेट. ती ॲक्च्युली पोचणार होती 1 वाजता, मग खूप सारे इश्यूज आले. मी तर सजेस्ट करेन की सीझनमध्ये कधीही बसने ट्रॅव्हल नका करू, कारण की ऑन रोड खूप गर्दी असते. ट्रेन तर तिकीट्स भेटतच नाही, खूप इश्यू झाला, लाईक काय बोलू. बट एनिवेज आता मी पोचलोय गोव्याला, माझं आता शूट जे होतं मिस झालं जस्ट बिकॉज ऑफ डिले झाल्यामुळे. मला पोचायचं होतं 2 वाजता आणि मी पोचलो लेटच, तर आजचा शूट उद्यावर झाला आहे. एनिवेज ते बाजूला ठेवूया. तर माझी जर्नी कशी होती, तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून आवडला असेल तर नक्की पहिली बात लाईक करायला विसरू नका. आता मी हॉस्टेलला आलो आहे ओल्ड गोव्यामध्येच आहे. सिटी स्टे हो डॉमेट्री करून एक आहे, तुम्हाला दाखवतो. मस्त आहे इथे, म्हणजे ह्या लाईटचा बटन आहे, हा लाईटचा बटन आहे, इथे फॅन आहे तुम्ही पाहू शकता. आणि आपण जसं हॉस्टेलमध्ये, हे मी 3rd time राहतो आहे, हैदराबादच्या राईडला मी राहिलेलो आणि मी अहमदाबादला गेलेलो ड्रोनच्या कामा थ्रू, तेव्हा पण मी राहिलेलो. आणि या टायमाला आपल्याला लोअर बेड भेटला आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता चांगलं आहे, क्लीन आहे आणि डिसेंट आहे. तुम्हाला 700 रुपयामध्ये अजून काय पाहिजे. आणि मला तर आवडलं आता हे लगेज, म्हणजे एक लॉकर पण भेटला. मी आता जस्ट आंघोळ करून आलो, जस्ट कपडेसाठी भरण्यासाठी मी जस्ट आता हे करतो आहे. तर मी व्हिडिओ एंड करायला आलो, तुम्हाला एक शॉर्ट. खूप मोठा ॲक्च्युली हा डॉमेट्री आहे, त्या बाजूला पण आहे, तिथे फुल झालेलं म्हणून इथे आलो आहे. आणि मस्त आहे, तुम्हाला असं एक दाखवतो. लाईट नाही आहे, हे असं इकडं आहे, इथे वर खाली आहे आणि इकडे मी माझा टॉवेल सुकट टाकला आहे. एनिवेज ते जाऊ द्या तुम्हाला. आता मी जस्ट व्हिडिओ एंड करण्यासाठी इथे आलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि इथपर्यंत पूर्ण बघितला असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला जर मुंबई टू गोवा बाय ट्रेन बघायचं असेल, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मुंबई टू गोवा बाय फ्लाईट मी ब्लॉग नाही केलेला, बट बाय म्हणजे राईड केलेली मी स्कूटरने, त्याचा पण ही ब्लॉग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. मुंबई टू गोवा बाय कार, तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. आता फक्त आपल्याला असं झालं चालत जायचं आहे गोव्याला, बस आणि क्रूजने किंवा बोटने बाय वॉटरवेज, जास्तच झालं. ठीक आहे, तर आता मी व्हिडिओ इथेच एंड करतो. मी जास्त जोरात पण नाही बोलतो, हळूच बोलतो आहे. भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये. टिल दॅट बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, पीस, शांती.